नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तमाम स्पर्धा परीक्षा रसिकांचे सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लब तर्फे आयोजित विवेक मंथन या कार्यक्रमात मी उत्कर्षा आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बारा जानेवारी इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला दिवस असं म्हणतात. इतिहासाच्या पानांमध्ये हरकून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी. परंतु याच इतिहासात अशी काही तेजस्वी व्यक्तिमत्व असतात जी न केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करून देतात, येणारा भविष्याचा मार्गही आपल्या दिव्यत्वाने उजळून टाकतात. अशाच दोन महान व्यक्तिमत्वांची आज जयंती. सूर्याची तेजस्विता, ज्ञानाची तपस्विता आणि कार्याची तत्परता यांच्या अनोखे मिश्रण आणि भारत भूमीच्या इतिहासातील एक अनमोल रत्न म्हणजेच स्वामी विवेकानंद त्यांची आज जयंती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजसत्व गुणांचे बाळ सोडू देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापशाली संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचीही आज जयंती. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. ज्योतिर्गमय मृत्यू मा अमृतगमय असे म्हणत मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. मंचावरील उपस्थित या कार्यक्रमाला आपल्याला लाभलेले माननीय रवींद्र सेनगावकर सर यांचा सत्कार कविश्वर मॅम ऍक्टिंग व्हाईस प्रेसिडेंट जिमखाना यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. महादेव दारुकर यांचा सत्कार देशपांडे मॅम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस ऍस्पिरंट क्लबचा सेक्रेटरी गौरव म्हात्रे आपले मनोगत व्यक्त करेल. गुड इव्हनिंग. फ्रॉम टाईम अँड अगेन स्टुडंट ऑफ अवर कॉलेज लाईक माधव धारुरकर दादा क्रॅक सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन टू टेल यू अबाउट दिस ऑलमोस्ट मोर दॅन 10 स्टुडंट्स मेक इट टू द फायनल लिस्ट ऑफ UPSC एव्हरी इयर. सो ॲज स्वामी विवेकानंद सेड दॅट यू आर क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड वी ॲट CSAC बिलीव्ह दॅट वी कॅन गाईड यू इन द बेस्ट वे टू ले द फाउंडेशन ऑफ युअर प्रिपरेशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. At CSAC, we conduct regular study sessions. Those study sessions also include weekly exams. We have newspapers available at our study sessions. We conduct study sessions every day in evening from 5 to 8:30 and on weekends in morning. So the aim of the study sessions is to lay the foundation of civil services preparation
for FY and SY. And we at CISAC believe that for FY and SY, we need not go for any coaching classes from expertise like Mahadev Dharulkar Dada and many of our alumnus who are in civil services. We can prepare for UPSC and MPSC exams. At CISAC, we also conduct weekly discussions, weekly exams, and regular study sessions. So any of you wish to join this club, you can attend CISAC study sessions from tomorrow itself. CISAC study session tomorrow would be at 8:30 in the morning in Academic Complex. Thank you. धन्यवाद गौरव. सेनगावकर सरांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाल्यास सर मूळचे हिंगोलीचे. त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी संपादन केली आहे. सर मराठवाड्या विद्यापीठाचे वाणिज्य शाखेचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. सरांनी सोलापूर येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सरांनी खंडाळा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे व ते सध्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पुणे दक्षिण विभाग म्हणून कार्यरत आहेत. तरी मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. वेळेची मर्यादा किती आहे आणि कोणती गोष्टीला मर्यादा पाहिजे असं आजचा मी तुम्हाला थोडस इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिकच बोलणार आहे. कारण माझ्या अनुभवातील मला जे काही अनुभव आलेले आहेत त्याला मी थोडस विचारात घेऊन तुम्हाला बोलणार. अडीबल आहे व्यवस्थित माझा मोबाईल तर तिथे. जसं आता यांनी सांगितलं की मी हिंगोलीचा राहणार आहे. हिंगोली आता सध्या जिल्हा आहे पण माझ्या लहानपणी तो तालुका होता. एक लहानसा तालुका आणि त्या तालुक्यामध्ये किंवा हिंगोलीला फक्त एकच महाविद्यालय होतं. एक 3 ते 4 शाळा होत्या. मल्टीपर्पज जिल्हा परिषद, मल्टीपर्पज हायस्कूल, माणिक स्मारक, भारतीय विद्या मंदिर आणि अजून एखादी शाळा. तर एक लहानशा अशा मल्टीपर्पज हायस्कूलमध्ये माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर एकच कॉलेज असल्या कारणाने मी त्या कॉलेजमध्ये प्रवेशाला गेलो. तुमच्यासारखीच माझी इच्छा होती मी सायन्स फॅकल्टीला ऍडमिशन घ्यायची. आम्हालाही इंजिनियर डॉक्टर वगैरे वगैरे काहीतरी व्हायचं होतं आणि मार्क लिस्ट वगैरे घेऊन गेलो. प्राचार्यांनी माझी मार्क लिस्ट बघितली. मला म्हणे तुला सायन्सला ऍडमिशन घेता येणार नाही. म्हणलं का फर्स्ट क्लास आहे. त्या काळात सुद्धा फर्स्ट क्लास म्हणजे 68-69% मार्क्स मलाही मिळाले होते. मॅथमॅटिक्समध्ये मला 150 पैकी 145 मार्क्स मिळाले होते. मी हवेतच होतो. बाकी सब्जेक्ट्समध्ये मार्क्स चांगले होते. फक्त एका सब्जेक्टमध्ये थोडेसे मार्क्स कमी होते. तर प्राचार्यांनी तिथं बोट ठेवलं. मला म्हणे तुला सायन्समध्ये 150 पैकी फक्त 87 मार्क आहे आणि तुला कमीत कमी 90 मार्क तिथं पाहिजे. आणि हा नियम आहे. मला वाटतं नियम अजूनही लागू आहे ना की मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये पाहिजे तरच तुम्हाला 11वी सायन्सला ऍडमिशन मिळते. बघा माझी शर्यत तिथं सुरू झाली. म्हटलं ठीक आहे आता तुम्ही ऍडमिशन तिथं देणार नाही तर कॉमर्सला घेऊ. 11वी 12वी कॉमर्समध्ये वगैरे तुम्हाला माहिती असेलच जेवढा गोंधळ करता आला तेवढा मी केला. एक जो फर्स्ट क्लास होता किंवा जेवढे एक पर्सेंटेज होतं मला जे समाधान वाटायचं ते मी करतच गेलो. आणि बीकॉम फर्स्ट इयरला
चांगले मार्क्स पडले. बीकॉम सेकंड इयरला मात्र दोन बाबी माझ्या आयुष्यात अशा घडल्या की ज्याच्यामुळे माझी दिशा पूर्णपणे बदलली. पहिली दिशा ही सॉरी पहिली घटना अशी होती की माझा थर्ड सेमिस्टरचा रिझल्ट लागला, खूप चांगले मार्क्स होते, पण ॲज युजल मी कॉलेजमध्ये सेकंड थर्ड असेल काहीतरी. आणि मी माझ्या आईला, माझ्या आई एक्स प्रिन्सिपॉल, माझ्या आईला जाऊन सांगितलं हे बघ मार्क लिस्ट मी असं म्हणायचं. तर मला म्हणे तू कितो आलास, म्हणलं असेल तिसरा दुसरा तिसरा, नाही एक्झॅक्टली सांग, म्हणलं चौथा. तिथं दार बंद करून घेतलं, माझी आई एक्स प्रिन्सिपॉल होती अतिशय स्ट्रिक्ट, दार बंद करून घेतलं, येऊ नको म्हणे. गेले एक दोन दिवस, दोन दिवसानंतर आईला एक पाजर फुटला, मी नेहमीप्रमाणे घरात जाणं येणं सुरू केलं आणि आपलं नेहमीच आयुष्य जगा लागलं. पण त्या दिवशी ठरवलं की आता आपण थोडासा व्यवस्थित अभ्यास करायचा, काहीतरी करून दाखवायचं. पण यासोबतच माझं 11वी 12वी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या होत्या. नाटकामध्ये भाग घ्यायचं, कथाकथनामध्ये घ्यायचं, डिबेट कॉम्पिटिशनमध्ये कॉलेजला रिप्रेझेंट करायचं, कुठं हॉकी खेळायचं, फुटबॉल खेळायचं, हे सगळे उद्योग केलेले. आणि ते थर्ड सेमिस्टर नंतर मात्र एनसीसी सी सर्टिफिकेट पास झालो, त्या दरम्यान सगळं झालं. आणि नंतर आईने असा टोला मारला आणि नंतर म्हणलं थोडा अभ्यास करावा म्हणून माझ्या घराच्या समोर एक म्युन्सिपल काउन्सिलचा लाईट असायचा, तिथं मी फरशी असायची, तिथं मस्त बसायचं आणि अभ्यास करायचं. माझ्या बाजूला एक जयंत्र शहा म्हणून प्राध्यापक होते, ते कॉमर्सचे होते. तर ते त्यांना संध्याकाळची सवय म्हणजे 9:15 जेवण झालं की पान खात बाहेर यायचे. मी त्यांना ते मला शिकवायचे कॉलेजमध्ये, मी त्यांना काका म्हणायचं घरी. तुम्हाला सगळ्यांना मराठी समजतं ना, नाहीतर मी दुसरी भाषा वापरू शकतो, दुसरी म्हणजे तुम्हाला जी येईल ती. तर ते मला वाटते काय करतोस इतक्या लवकर, म्हणलं काय जरा अभ्यास करतो. किती वाज त्याला माहिती होतं रे, मला वाटतं तुला किती वाज पडले, सांगितलं एवढं एवढं पडले. आणि परत आपल्या लाडात जसं आपण येतो आणि आपल्या चुकांवर आपण काय करू शकलो ना याच्यावर अशाच्या धारी लढवत असतो, तसं मी त्यांना बघा ना एवढा अभ्यास केला पण मला एवढंच मार्क्स पडले, त्याला एवढे पडले, त्याला तेवढे काय कस काय. त्यांनी एक वाक्य मला उच्चारलं, ते वाक्य असं होतं तू तुझ्या आयुष्यात फक्त बोलू शकतो म्हणे, काही करू शकत नाही. फार साधं वाचन, ते त्यांनी एकदम नॅचरल स्टाईलमध्ये मला बोलले. पण ते वाक्य ते नंतर गेले, थोडे फिरले आणि घरात निघून गेले, मी तिथंच बसलो आणि ते वाक्य मला कुठंतरी आपलं हृदय असतं त्याला असं भिडलं. मी विचार स्वतःच्या मनाशी करत होतो की असं काय अवघड आहे की मी करू शकत नाहीये, का होतंय असं, सगळ्याच मी ऍक्टिव्हिटीज मध्ये चांगलं आहे पण इथं का होऊ शकत नाही. आणि त्या दिवसापासून मी माझी थोडीशी अभ्यास करण्याची पद्धत बदलली. कोणाची पद्धत असते वाचायचं, शॉर्ट नोट्स काढायच्या, कोणाची पद्धत असते सविस्तर नोट्स काढायच्या, कोणाची पद्धत असते पुस्तकातच हायलाईट करून द्यायचा. तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहात, तुम्ही असंच करत असाल काहीतरी. पण मी माझी पद्धत बदलली आणि मी बहुतांशी म्हणजे माझ्या जेवढे काही 18, 12, 15, 18 सब्जेक्ट असतील त्या सब्जेक्टच्या मी डिटेल नोट्स काढणं सुरू केले. ही गोष्ट असेल 1980 ची. मी थोडा वेळ येतो, थोडा तुम्हाला बोर झालं तर मला सांगा. 80 ची गोष्ट असती आणि मी हे सुरू केलं आणि ज्यावेळेस त्या सेमिस्टरला मी बसलो, एक्झाम झाली आमची मार्च एप्रिलला, मी बिंदास होतो एकदम. बिंदास म्हणजे काय नाही, याच्यात एकदम चांगले मार्क्स पडणार. आणि झालं तसंच की मी त्या कॉलेजमध्ये फर्स्ट आलो, पण फर्स्ट आणि सेकंडमध्ये सुद्धा सेमिस्टर्स वगैरे असू सुद्धा जवळपास 85 ते 90 मार्काचा फरक पडला. कॉन्फिडन्स वाढला, मी जो रस्ता निवडला होता तोही योग्य होता मला आला. काही दिवसाने एक 1.5 महिन्यानंतर मला प्राचार्य आमचे जयनारायण मंत्री होते, त्यांनी मला एकदा त्यांच्या चेंबरला बोलावलं. मला म्हणे सिंगापूर तू अभ्यास चांगला कर म्हणे, तू युनिव्हर्सिटीमध्ये टॉपमध्ये, मला एका सेमिस्टरमध्ये एवढा फरक पडला. आमचाही उत्साह वाढला, चांगले प्राध्यापक होते, चांगले प्राचार्य होते,
आणि जो अभ्यास त्या सेमिस्टरला त्याच्यापेक्षा चांगला सेमिस्टर पुढचे दोन्ही सेमिस्टर काय केला आणि आता त्यांनी जर सांगितलं त्या म्हणजे ग्रॅज्युएशनला मी गोल्ड मेडलिस्ट आलो. जर मी त्याच पद्धतीनं राहिलो असतो तर मी कुठेतरी ऑर्डिनरी राहिलो असतो, पण मला ते दोन वाक्य आणि त्यामुळे माझी पद्धत आणि पद्धतीमुळे माझ्यामधली ॲबिलिटी मला कळाली आणि ती ॲबिलिटी कळाल्यामुळे मी थोडस पुढे धरलो. थोडं पुढेही सांगतो तुम्हाला याच्यातच काय घेतात वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला प्रत्येकाच्या थोडस फरकाने तुमच्या आयुष्यात असंच घडू शकतं. जसं मी मागाशी सांगितलं 10वी 12वी फर्स्ट क्लास तर होतोच, तर त्यावेळेस बँकिंग क्षेत्राला खूप जास्त महत्व होतो. जो तो उठायचा बँक आणि बँकेच्या एक्झाम्स वगैरे टफ होत्या. तर 12वी फर्स्ट क्लास होतो आणि माझं फर्स्ट इयरला काहीतरी 18 वर्ष पूर्ण होत होते, म्हणून माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे तिनं बँकेचा फॉर्म भरला. तर मला वाटलं तुझा भरू का, म्हटलं काय करायचं मला बँकेत यायचं नाही. इनफॅक्ट आय वॉन्टेड टू बिकम अ चार्टर्ड अकाउंटंट. तर यायचं नाही म्हणून भरून देऊन तर बघ म्हणे. तर तिनं फर्स्ट इयरमध्येच असताना म्हणजे सेकंड सेमिस्टर सुरू होत असताना माझा फॉर्म भरला. परीक्षा संपली आमची इकडची बीकॉम फर्स्ट इयरची आणि मला कॉल लेटर आलं रिटर्न टेस्टचं. आता म्हटलं रिकामाच बसलोय तर करू म्हणून एक 8-1 दिवस थोडासा अभ्यास केल्यासारखा ते सगळ्यांनी पाहावं मी बघतोय बसतोय वगैरे वगैरे असं करून अभ्यास केला आणि एक्झाम त्यास एक्झाम परभणी डिस्ट्रिक्टवर डिस्ट्रिक्ट प्लेसवर असायची. मी गेलो बँक एक्झाम टफ होत्या आणि मी ग्रॅज्युएटही झालेलो नव्हतो तरी त्या एक्झामला बसलो आणि ॲज युजल ग्रामीण भागातले मुलं जसे असतात तसेच पेपर सिन्सिअरली सोडला. जास्त एक्झाम 1 वाजता बाहेर पडलो जास्त की आता बहीण दुसऱ्या हॉलमध्ये होती बाकी मित्र होते वगैरे, अरे मी तर पास होणार मीच त्यांना सांगितलं. तर माझ्या चेहऱ्याकडे पाहत होते निगेटिव्ह सिस्टीम असायची होणार म्हणलं पास होणार आणि खरोखर 1-2 महिन्यानंतर रिझल्ट लागला आणि मी पास झालो. पास झालो तर जायचं तर नव्हतं, इंटरव्ह्यूला बोलावलं. इंटरव्ह्यूला गेलो 1 महिन्यानंतर औरंगाबादला इंटरव्ह्यू झाला. ते इंटरव्ह्यू पॅनलमध्ये महारथी होते एकदम आणि काय काय विचारलं आता माझ्या लक्षात नाही, परंतु आमच्या क्षेत्राबद्दल त्यांनी पुष्कळ विचारलं. मी तर फक्त फर्स्ट इयर झालेलो होतो तर मी त्यांना जे मला येत नव्हतं मी फार स्पष्ट झालं हे अजून मी पाहिलं नाही. तर त्यातला एक पॅनलमधला एक जो मेंबर होता तो मला म्हणे जरी ते पुढच्या वर्षी असेल तर तुम्ही हे वाचू शकता नाही का, मला असंच गोड शब्दात विचारलं. तर म्हणलं हो. नंतर त्यांनी काही प्रश्न मला नाट्य विभागात म्हणजे नाटकांवर विचारले, त्या काळात नाटक खूप चांगले चालायचे, आणि संगीतावर विचारले. अनफॉर्च्युनेटली मी ते उत्तर व्यवस्थित देऊ शकलो नाही, पण तेव्हा लक्षात आलं की आपलं वाचन कमी पडतं आपल्याला ज्ञान जरा कमी आहे. मग तरी इंटरव्ह्यू एकदम चांगला झाला, बाहेर आलो. करायची तर नाहीच आहे जाऊन येतात. माझ्या बहिणीचा इंटरव्ह्यू नंतर होता, ती पास झाली होती आणि मी येऊन गेलो हिंगोलीला. परत 2 महिन्यानंतर सिलेक्शन लेटर आलं, मला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अलॉट केलं, मी सिलेक्ट झालो. विचारतोच होता जायचं नाही. परत 2 महिन्यानंतर त्यांचं मला जॉईनिंग लेटर आलं आणि ते जॉईनिंग लेटर नेमकं हिंगोलीचंच आलं, म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र हिंगोलीलाच माझी पोस्टिंग केली. आता माझ्यासमोर पर्याय राहिला नाही, आई वडिलांना काही सांगता येईना की का जॉईन करायचं नाही. माझं ग्रॅज्युएशनही व्हायचं होतं त्या काळात, 1 वर्ष म्हणजे सेकंड इयर होऊन गेलं होतं. पण अखेर ती तिथंच पोस्टिंग मिळाली आणि मी बँकेत लागलो आणि तिथून आमचं 4-5 वर्ष बँकेत काम केलं. पण 2 वर्षातच मी बँकेत निश्चितपणे कंटाळलो. कंटाळल्यानंतर काय करायचं काय करतं, एके दिवशी मी औरंगाबादला गेलो आणि मला त्यावेळेस ग्रॅज्युएशन झालं होतं माझं आणि विचार करत होतो की पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं या. मग मी औरंगाबादला चेलीपुराजवळ, पुढे औरंगाबाद असेल तर तुम्हाला माहिती असेल की चेलीपुराजवळ गव्हर्नमेंट बुक स्टॉल आहे, त्या गव्हर्नमेंट बुक स्टॉलमध्ये गेलो. त्यांना सांगितलं तुम्ही मला UPSC आणि MPSC बाकीचे पेपर्स द्या. त्या काळामध्ये गाईड करायला कोणी नव्हतं, एकच व्यक्ती होती मी तुम्हाला ते सांगेनच, परंतु त्या चेलीपुरामधून ते क्वेश्चन पेपर्स घेतले मी आणि तिथून औरंगाबादून हिंगोलीला जात असताना ते क्वेश्चन पेपर मी फक्त बसमध्ये आपल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसमध्ये मी चालत होतो आणि बसल्या बसल्या 60-70% करेक्ट पेपर सोडून टाकलेले. पण लक्षात आलं की काही अवघड नाही, करता येईल आपल्याला थोडस. आणि मग मी MPSC आणि UPSC तयारी सुरू केली. UPSC प्रिलिमिनरी दिली आणि MPSC प्रिलिमिनरी दिली. प्रिलिमिनरी दिल्यानंतर या एक्झाम मध्ये काय होतं की तुमच्या त्या काळात आता UPSC चे सुद्धा अजून ऑप्शनल थोडे, माझे 2 ऑप्शनल्स होते,
एकपैकी एक ऑप्शनल माझा त्यास तयार होता पण दुसरा ऑप्शनल तयार नव्हता. मी प्रिलिमिनरी आहे आणि एमपीएससीचा देखील माझे दोन्ही ऑप्शनल तयार होते. मग मी विचार केला की यूपीएससी मेनला बसण्यापेक्षा एमपीएससी मेन द्याय. तिथं चूक झाली माझी आणि मी एमपीएससी मेन दिली. त्याच्यात तर मी टॉप आलो पण इकडे यूपीएससी मेन दिली नाही. ज्यावेळेस माझं इकडं सिलेक्शन झालं, माझं ट्रेनिंग झालं, ट्रेनिंग झाल्यानंतर माझं ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट अटॅचमेंट सुरू होतं, प्रोबेशन सुरू होतं, तर त्या काळात माझे जे एस पी होते, ही वॉज डायरेक्ट आय पी एस ऑफिसर, त्यांनी मला सांगितलं तू हे सगळं सोड आणि तुला अजून त्यावेळेस माझं वय 25-26 असेल काहीतरी, तू ह्याला बस, तू पटकन होऊन जाशील. मी विचार केला अरे जाऊ द्या, महाराष्ट्रातच आहे, 2 वर्षात मी आय पी एस होणारच आहे, आता काय करायचं. मानसिकता, मी महाराष्ट्रीयन मुलांची मानसिकता कशी असते हे मी तुम्हाला सांगायचं. तर मी दिलं नाही पण नंतर योगायोगाने आम्ही आय पी एस नॉमिनेटी झालो आणि आता या पदावर अजून 4-5 वर्ष सर्व्हिस राहिलेली आहे ती राहते. परंतु मी या काळात विचार करतो आणि मी रिटायर झाल्यानंतर काय करणार मी आजच तुम्हाला सांगणार आहे. तर मी या काळात विचार करतो की जे मुलं आहेत आता तर पुण्यात मध्ये तर संपूर्ण साधनं तयार आहेत आणि त्याचा फक्त आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि तुम्ही फार पुढे जाऊ शकाल. परिस्थिती कोणतीही परिस्थिती बदलण्याचं आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आणि आजच्या काळात तरी जर आपण योग्य व्यक्तीला शोधलं तर ती योग्य व्यक्ती आपल्याला सपोर्ट देखील करू शकते. म्हणजे जर तुमच्या वेगळ्या असे कोणी असेल की मी गरीब आहे, माझा पैसा नाही, मला क्लासेस लावायला हे नाही पण करायची इच्छा आहे आणि ॲबिलिटी सुद्धा आहे, तर असं समजू नका. आम्ही लोक सुद्धा तेवढेच समोर आहे, आम्ही तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला सपोर्ट करू. तुम्हाला निश्चितपणे जर तुमच्यामध्ये तो स्पार्क असेल, तुमच्यामध्ये जी ॲबिलिटी असेल, तर या एक्झाम्सला तुम्हाला आम्ही प्रिपेअर करू. फक्त एक हार्डवर्क जे करावं लागतं ते तुम्हाला करावं लागेल, जी वेळ द्यावी लागेल ती तुम्हाला द्यावी लागेल. मला एक सर्वसाधारण असं वाटतं म्हणजे मी माझा हा फ्लो जो ठरवलेला आहे मी त्याच्या अगोदरच हे बोललेलो आहे. मला सर्वसाधारण असं वाटतंय की महाराष्ट्रातले तुम्ही तर संपूर्ण इंजिनिअरिंगला आलेले आहात, इंजिनिअरिंग करताय, आता हे प्रॉपर एज आहे. साधारणतः तुम्हाला ठरवावं लागेल तुमच्या आयुष्यात की तुम्हाला काय व्हायचंय, काय कमवायचंय. उगीच दगड मारायचं म्हणून नाही मारायचं. फोकस, तुमचं टार्गेट हे निश्चितपणे. एक तर तुमचं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला जर समजा कॉर्पोरेट सेक्टरला जायचं असेल आणि सीओईपी इज नोन, वेल नोन, सीओईपी मधले स्टुडंट कधी फार चांगले स्टुडंट्स आहेत. तुमच्या अगोदरचे जेवढे मागचे मी आता यांना सांगितलं होतं की मी आलो होतो या महाविद्यालयात आजपासून 15-17 वर्ष पहिले, डीसीपी असताना, मी डीसीपी ट्रॅफिक असताना आलो होतो. इतरचे स्टुडंट्स खूप चांगल्या पदावर गेलेले आहेत, खूप चांगलं काम करतायत. तुम्हाला आत्ता ठरवावं लागेल की तुम्हाला कोणत्या सेक्टरला जावं लागेल. जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामलाच जायचं असेल तर मग मात्र तुमचे इंजिनिअरिंग सिलेबस प्लस त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून 18-19 असतानाच तयारी सुरू करा. 21-21.5 मध्ये तुम्ही निश्चितपणे सिलेक्ट होऊ शकता पण तसे आपल्याला एफर्ट्स लागतील. आता मूळ मुद्द्यावर येऊ. 12 जानेवारी तुम्ही जसं सांगितलं स्वामी विवेकानंदांची आणि जिजाऊंची आज जयंती, त्या काळात म्हणजे 1863 आपण कल्पना देखील करू शकत नाही पण ब्रिटिश राजवट होती आणि पश्चिम बंगाल, तुम्ही वाचन तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की पश्चिम बंगाल हे नेहमी कलेच्या बाबतीत, कोणत्याही व्यवसायाच्या बाबतीत नेहमी तिथं हिरे, डायमंड्स इतर आपल्या म्हणजे भारतातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये बंगालमध्ये सगळे हिरे जन्माला आलेले आहेत. आणि असाच एक तो हिरा आपला स्वामी विवेकानंद 12 जानेवारी 1863 रोजी एका वकिली व्यवसाय त्यांचे वडील करतो त्यांच्या घरात जन्म घेतला. त्यांच्या तुम्ही त्यांचं आत्मचरित्र किंवा त्यांच्याबद्दल जर पुस्तक वाचलं तर तुम्हाला हे जाणवेल की लहानपणीच विवेकानंद, ज्याचं मूळ नाव नरेंद्र, हे अतिशय एक तेजस्वी बालक होतं. खूप प्रश्न विचारायचे ते शाळेमध्ये देखील आणि प्रश्न तीच व्यक्ती विचारू शकते की ज्या व्यक्तीला स्वतःला ज्ञान असतं. एक क्युरियोसिटी असायची आणि असा एक आणि बंडखोर, म्हणजे त्यांना
तुम्ही उत्तर दिल्यानंतर की तुम्ही असं वागा तसं वागा हे त्या काळात देखील तेवढे लहान असताना देखील न पटणारा असा मुलगा होता बंडखोर म्हणून त्याला माझ्या त्याच्या आई वडिलांच्या तोंडातून निघाले की हा साधा मुलगा नाही. अभ्यासपूर्ण प्रचंड त्याचे प्रश्न असायचे त्यासाठी त्यांचं प्रचंड वाचन असायचं म्हणजे जे चांगले गुण मला वाटले मी जे विवेकानंदचं वाचलंय मी त्याच्यावरून तुम्हाला सांगू इच्छितो एक प्रचंड वाचन योग साधना आपल्यामध्ये एक गैरसमज आहे की 50-60 वर्षी आपण योगा प्राणायाम केला पाहिजे तसं नाही. त्यांची ध्यान धारणा जी असायची ती लहानपणी देखील ते करतात त्याच्यामुळेच त्यांची एक डेडिकेशन त्याच्यामध्ये जे एकनिष्ठपणा ही जी ताकद निर्माण झाली होती कदाचित ती त्याच्यामुळेच असायची. ते समाधी अवस्थेमध्ये सुद्धा जायचे तुम्ही कोणी प्रयत्न करून बघा की 5 मिनिटं फक्त डोळे मिटून बंद करायचे बाकी या जगातील कोणताही अस्पेक्ट तुमच्यावर असा काही प्रभाव पाडू शकता नाही असा प्रयत्न करायचा किती अवघड आहे. आणि अशी समाधी अवस्था येऊन स्वतःशी स्वतः बोलणं आणि स्वतः एखादा विचार करणं हा फार मोठा एक असं अचीवमेंट आहे कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये. असंच मग हा काळ जो गेला तुम्हाला त्याचे गुरु वगैरे ते संपूर्ण त्याचं तुम्ही ज्या चरित्र वाचाल किंवा आर्टिकल्स वाचाल त्यावेळी कळेल. पण त्या काळात देखील वयाच्या अवघ्या साधारणतः 27 वर्षी 27, 28, 29, 30, 3, 3.5 वर्ष ते पूर्ण भारत भ्रमण केलं आणि भारतातील कारण आपल्या भारतामध्ये अशी विविधता आहे आणि त्या विविधतेचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक भाषेचा वगैरे वगैरे ते अभ्यास करत ते थोडेसे फिरले 3-3.5 वर्ष. ते जवळपास अमेरिकेला सुद्धा 5 वर्ष राहिलेले अमेरिकेत सुद्धा त्यांनी तेवढी स्टडी केलेली आहे. एकदा तुम्हाला जसं माहिती आहे रामकृष्ण परमहंस त्यांचे गुरु आहेत रामकृष्णांनी त्यांना विचारलं नरेंद्र काली मातेला काय मागायचं ते माग. इतर कोणी ऑर्डिनरी व्यक्ती असती ते काय मागितलं असतं त्यांनी आणि नरेंद्रनी काय मागितलं त्या काळात इतक्या लहान वयात त्यांनी मागितलं काय ज्ञान वैराग्य आणि भक्ती. वैराग्य असं आहे आता सध्या तुमचं वय जे ते वैराग्याचं नाहीये परंतु माणूस एका सर्टन वयामध्ये वैराग्य म्हणत जातात त्याला एक बाकी गोष्टींचं महत्व वाटत नाही. बाकी गोष्टी म्हणजे कार मोटरसायकल दागिने कपडे वगैरे गॉगल वगैरे वगैरे या ज्या भौतिक सुख देणाऱ्या वस्तू असतात त्या हे विवेकानंदांना काय होतं वैराग्य पाहिजे होतं. म्हणूनच त्यांनी जे कपडे घालतात ते संन्यासी म्हणजे संन्यासाची डेफिनेशन वेगळी आहे. जरी विवेकानंद संन्यासी होते त्यांनी वैराग्य पत्करलं होतं या कोणत्याही गोष्टी ते स्वीकारत नव्हते हे महत्वाचं. विवेकानंदांना एकदा एका सेमिनारमध्ये एक प्रश्न विचारला होता ते तुम्हाला इंजिनिअरिंगशी तुम्ही रिलेटेड आहात म्हणून विचार टाईम आणि स्पेसमध्ये काय फरक आहे कोणी वाचलेले का आहे टाईम आणि स्पेसमध्ये काय फरक आहे. तर त्यावेळेस त्यांनी वेदांताचे दाखले देऊन टाईम आणि स्पेस ही एकच बाब आहे हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं. आणि नंतर त्यांच्या मृत्यूनंतर 1919 पर्यंत आइन्स्टाईनने तो मग सिद्धांत मांडला आणि तिथं त्यांनी प्रूव्ह केलं म्हणजे आइन्स्टाईनने नंतर मांडलं परंतु त्याच्या कित्येक वर्ष अगोदर विवेकानंदांनी वेदांताच्या आधारे टाईम आणि स्पेस हे एकच गोष्ट आहे ती त्यावेळेस प्रूव्ह करून दिली किंवा त्यांनी ती सांगितली. या 19व्या शतकाच्या अखेरीला मी मुद्दाम एक काही उदाहरण देतो कारण त्याचं थोडस को रिलेशन पुढच्या ह्याच्याशी आहे. तर 19व्या शतकाच्या अखेरीस विवेकानंदांनी असं सांगितलंय की त्यांनी सांगितलंय की पुण्य पवित्र अशी भरतभूमी जागी होऊ लागली. पुण्य आणि पवित्र अशी भरतभूमी भारताला भरतभूमी म्हणतात ही अशी जागी होऊ लागली. आणि जर तुम्ही जगाचा इतिहास वाचला रशियन राज्यक्रांती वाचा अमेरिकेचा वाचा किंवा कोणत्याही देशाचा या सगळ्या इतिहासात असं जाणवतं की ज्या ज्या वेळेस हे प्रबळ झाले कोणतेही राष्ट्र त्यावेळेस त्यांनी इतर राष्ट्रावर हल्ला करून ते पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एक तर तलवारीच्या सहाय्याने सपोर्टने किंवा अमेरिकेसारखी महासत्ता जर आपण आता विचार घेतली तर पैशाच्या बळावर इतर राष्ट्रांना आपल्या छत्राखाली ठेवण्याचा प्रत्येक इतर राष्ट्रांनी प्रयत्न केलेला आहे. त्यावेळेस विवेकानंद सांगतात
की पवित्र पुण्यभूमी भरतभूमी जागी होती है। हे कशाच्या आधारे सांगतात? पैशाच्या आधारे सांगत नाही किंवा शस्त्राच्या आधारे सांगत नाही, तर ते त्यावेळेस जे सांगत होते की या मंगलमय सुरात म्हणजे आपली जो आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीमधून अत्यंत पवित्र आणि मंगलमय सुरात सांगितले की ही पुण्य पवित्र भरतभूमी जागी व्हायला लागली। आणि तेव्हापासूनच म्हणजे 1900 ऑनवर्ड्सच आपल्या भारताचा खरा विकास सुरू झाला, त्याच्या अगोदर नाही। 12 जानेवारी तुम्हाला माहितीच आहे हा युवा दिन म्हणून साजरा करतात, विवेकानंदांची जयंती आहे म्हणूनच ते। आणि मला असं वाटतं की आपलं, मी सुद्धा स्वतःला अजून युवकच समजतो, कारण सांगेन वय वाढलं म्हणून काही युवक नसतो असं नाही, तर युवकांचं खरं नॅचरल दैवत कोणतं? तर विवेकानंद। आजच्या काळात जर आपण पाहायचं झालं म्हणजे 2018 किंवा आपण थोडस, तर भारतामध्ये अशा फार कमी व्यक्ती झालेल्या आहेत की ज्या जगाच्या पाठीवर प्रसिद्ध पावलेल्या आहेत, ज्यांचं काम खूप थोर आहे। मी नुकताच आत्ता ह्याला रामेश्वरमला गेलो होतो, आणि रामेश्वरमला गेलो तर सगळ्यात चांगलं काय तर अब्दुल कलाम यांचं घर आणि नॅचरल मेमोरियल त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बांधलंय। ज्यावेळेस त्याच्या घरी गेलो जाणवलं की हा माणूस किती थोर होता, अर्थात सर्व्हिसमध्ये असताना डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या सोबत राहिलेले काही क्षण घालवलेले आहेत, आणि या सगळ्यांची ते रिकलेक्ट मला त्यांच्या घरी झालं। अतिशय साधं घर त्या काळातलं, आता थोडस व्यवस्थित केलेलं आहे आणि तिथे एक म्युझियम बनवून टाकलंय त्यांना मिळालेलं भारतरत्न पुण्यभूषण, त्याच्यानंतर त्यांना मिळाले सगळे रिवॉर्ड्स, त्यांनी जिथे कितीतरी अप्रिसिएशन लेटर्स मिळालेत हे त्यांच्या घरात ठेवलेले आहेत। तर मी थोडा विचार करत होतो की अशा काळात भारतामधला फक्त डॉक्टर अब्दुल कलाम आणि थोडं पाठीमागे गेलं तर लालबहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू अशा काही व्यक्ती किंवा आपले थोर शास्त्रज्ञ विश्वेश्वरय्या असे काही ज्या व्यक्ती अशाच फक्त फार प्रसिद्ध पावल्या, नंतरच्या काळामध्ये अशा व्यक्ती एवढ्या भारतीय व्यक्ती प्रसिद्ध पावलेल्या नाही। आजच्या काळामध्ये आम्हा युवकांचं म्हणजे आपल्या लोकांसाठी नॅचरल एक दैवत असावं हे, मंदिरामध्ये हनुमानजी असतात, राम लक्ष्मण सीता असतात किंवा इतर जे मंदिर असतात ते सगळं तुम्ही किंवा मी कोणीही देव पाहिलेला नाहीये म्हणून त्यांची पूजा करायची किंवा ते एक व्यक्तिगत असू शकेल, परंतु ज्या व्यक्तीने आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे ते श्रेष्ठत्व जर सिद्ध केलेलं असेल तर त्या व्यक्तीला आपण आपला देव का मानायचा नाही। आणि ती व्यक्ती होती, अस्तित्वात होती, ते सगळे पुरावे आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तक आहेत, सगळं आहे। तर अशा व्यक्तीलाच युवकांनी मला वाटतं नॅचरल असं एक आपलं दैवत समजलं पाहिजे। आणि ते शाश्वत विवेकानंद ते शाश्वत एक युवक होते। देश हा तुमचा देव असू द्या हे त्यांचं वाक्य, देश हा तुमचा देव असू द्या। आता देश म्हणजे काय? तर नद्या, डोंगर, नदी, नाले, रस्ते हा देश नाही, हे देशातले एक जिओग्राफिकल काही हे आहेत, पण या देशातले लोक हा देश आहे। म्हणजे या नद्या, डोंगर, नाले याच्यासोबत लोक याला मिळून जो येतो तो देश हा तुमचा आहे आणि हा तुमचा देव आहे। कारण अनफॉर्च्युनेटली तुम्ही थोडस वृत्तपत्र वाचा किंवा आजकालचे सोशल मीडिया सुद्धा वाचा, एक नेशन म्हणून जी राष्ट्रभक्ती लागते ती राष्ट्रभक्तीचा थोडासा ऱ्हास होतोय। मी तुम्हाला अजून एक छान उदाहरण देऊ इच्छितो। तुम्हाला जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानच्या दोन्ही सिटीजवर अणुबॉम्ब पडला, अतिशय पूर्ण बेचिराग झालं। जे कोणी इतिहासाचे वाचक असतील किंवा आवडत असेल तर वाचा कृपया दुसरे महायुद्ध। तर दोन्ही शहरावर नागासाकी आणि हिरोशिमा दोन्हीवर अणुबॉम्ब पडला, पूर्ण बेचिराग झाले, त्यांच्या कित्येक पुढच्या जनरेशन सुद्धा आल्या, परंतु सर्व जपानी एकत्र आले त्याच्यानंतर आणि आज संपूर्ण जगातील एक प्रबळ राष्ट्र म्हणून जपान आहे। त्याच्यामध्ये त्यांच्याकडे सुनामी सारखे संकट येतात, अर्थक्वेक सारखे येतात, पण तरी ते येऊन उठून उभे राहिलेले आहेत। तुम्ही थोडस जाऊन नेटवर सुद्धा अभ्यास करू शकतात हे कसं होऊ शकतं।
आणि किती वर्ष झाले 50 वर्ष आपल्याला तर 500-500 वर्षाची संस्कृती लाभलेली आहे. याचं कारण आहे त्यांनी राष्ट्र म्हणून सगळ्याला उभं केलेलं आहे. आणि आपण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवाने मी माझी बायको माझी मुलं माझे आई वडील एवढंच पाहतो बाकी कोणी पाहत नाही. आणि सर्वप्रथम आपण जर विचार करायचा तर राष्ट्राचाच करायचा. राष्ट्र असेल तर आपण आहे. छोटंच उदाहरण तुमच्यापैकी काही मधले काही परदेशात गेले असतात. परदेशात गेल्यानंतर आपण काय म्हणतो कोणी भारतीय दिसल्यानंतर अरे आपका नाम क्या आप कहां से मैं केरल से मैं हिमाचल से मैं जम्मू काश्मीर से. फार क्वचित पडतं जस आय एम ऑल्सो इन इंडिया. पहिले आपण तो कुठला काय नाही तुम्ही केरळात नाही महाराष्ट्रात नाही कोण नाही पहिले भारतीय आहात. इतर फॉरेन ह्याला तुम्ही काय सांगितलं वी आर इंडियन्स. मी काल एक हे पाहत होतो टीव्हीवर एक कोणीतरी सांगत होत की इंडियन पासपोर्टची किंमत किती वाढली आहे. हे खरं आहे की आपल्या म्हणजे 1997-98 मी युएन डेप्युटेशनवर युरोपमध्ये होतो आणि त्यावेळेस मला कित्येक लोकांनी विचारलं अरे भारत म्हणजे काय भारतामध्ये अजूनही खरोखर लहान मुलींचे लग्न होतात का तुम्ही ते सापासोबत राहतात का अजून काय उंदर वाघ काय 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 विचारलं. अरे म्हटलं तुम्ही कोणत्या दुनियेत राहतात म्हणलं आता भारत घेऊन पहा म्हणलं करतो. आणि ती या भारताची जी काही हे खरं आहे माझ्यासोबत झालेलं आहे. मग त्यांना मी मग भारताबद्दल काय चांगलं असं तर मी माझ्याकडून काही त्यावेळेस सिडीज घेऊन गेलो. लता मंगेशकरने गायलेला शमशाद बेगमने गायला गीता दत्तच्या काही म्युझिक भीमसेन जोशींचे भजन आणि त्यांना ऐकवले म्हणलं तुमचं दाखवा एखादा आहे का असं ते दाखवू शकतं. म्हणलं म्युझिकमध्ये आम्ही असं आहे भारतामध्ये आमच्या प्रत्येक राज्यात तेवढेच चांगले आमच्या सिटीत चांगले आहेत. त्यांनी प्रश्न विचारला होता की तुमच्याकडची लोकसंख्या एवढी. अरे म्हणजे आमच्याकडची लोकसंख्या जरी जात असली तरी भारता एवढं शांत राष्ट्र तर दुसरं कोणतंच नाही. तुमच्याकडे लोकसंख्या कमी असून देखील तुमचं आपसामध्ये किती प्रेम आहे आपल्याकडे निश्चितपणे प्रेम आहे. माझं सांगण्याचा फक्त एकच उद्देश राष्ट्र म्हणून आपण एकत्र आलो पाहिजे. राष्ट्र ही संकल्पना आपल्या मनात रुजलेली पाहिजे. विवेकानंद अजून एक सांगतात मला जे आवडतं मी तुम्हाला त्याचं कोणत्या तरी एका विचाराचा ध्यास घ्या. हे आता मी तुम्हाला जे मगाशी म्हणलो फोकस तुम्हाला आयुष्यात काय व्हायचंय त्याच्यावर फोकस घ्या ते घ्या. तुम्हाला आज ते उद्या निश्चितपणे ते मिळणार पण ध्यास घ्या. तो एक विचार म्हणजे तुमचे जीवन बनवू दे. म्हणजे जो ध्यास घेतात ते एक विचार असतात ते तुमचं जीवन असेल. चिंतन तुम्ही चिंतन करा अभ्यास करा त्या बाबीबद्दल तुम्ही संपूर्ण यू शुड स्टार्ट एन्जॉईंग दॅट सब्जेक्ट फर्स्ट. की ते करताना तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. आणि आनंद आता आनंदाची परिभाषा कोणाला वाटतं माझ्या खिशात 2000 रुपये असले पाहिजे कोणाला वाटतं माझ्याकडे काय तर माणसाचा स्वभाव असा ग्रीडी स्वभाव आहे. मी सुद्धा माझ्या स्वभावावरून सांगतो की 1982 मी ज्या बँकेत लागलो त्यावेळेस माझ्याकडे 2 ड्रेस होते. म्हणजे याचा अर्थ असा नाही की माझे जो पैसे होते माझ्या वडिलांकडे चिकार पैसे होते पण त्यांनी मला डिसिप्लिनमध्ये ठेवण्यासाठी 2 ड्रेस दिले. चप्पल घालायला 1 दिली. कधी कधी तर आम्ही बिना चप्पलीचे शाळेत गेल्याचं मला आठवतो पण काही वाटायचं नाही सगळेच जायचे आम्ही जायचो. पण आज माझ्याकडे पैसे आहेत. मग पैसे आहेत तर मी चप्पलांची किती जोड घ्यावे पॅन्ट शर्टची किती जोड घ्यावी माझ्याकडे एक कार आहे अजून 10-5 कार घ्यायला पाहिजे नाही. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रिटायरमेंट नंतर माझा उद्योग काय असणार मी तुम्हाला सांगेन जाता जाता. हे हा ग्रीडीनेस आहे पण अर्थात वयोमानाप्रमाणे हा ग्रीडीनेस बदलतो. तर तुम्ही देखील भौतिक सुखापेक्षा शाश्वत सुखाच्या पाठीमागे लागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आता राहिलं तुमच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने मला त्यांनी सब्जेक्टच तुम्ही दिला जडणघडण. हा जडणघडण हा जरा शब्द पण तुम्ही तुम्हाला तुमच्याच तुम्ही अनुभवलेले काही विचार तुम्हाला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले एखादी व्यक्ती आहे तुम्ही सुद्धा हे आता इव्हॅल्युएट करा मी काय सांगतोय. एखादी व्यक्ती आहे जे तुम्ही एवढे मुलं इथं बसल्या मुलं मुली बसल्या प्रत्येक व्यक्तीवर जे संस्कार होतात ते संस्कार सगळ्यात महत्वाचे. का महत्वाचे? तुमचं माझं नाव वेगळं आहे
धर्म वेगळा आहे, जात वेगळी आहे, पण हे निसर्गाने तयार केलेलं नाहीये, हे आपोआप म्हणजे ज्या आईच्या पोटामध्ये एखाद्या लेकराचा अंकुर फुटतो त्याला माहिती नसतं की आपण कोणत्या आईच्या पोटामध्ये जन्म घेणार आहे, गुजरात चाललोय आणि कोणत्या घरात जन्म घेणार आहे, नैसर्गिक आहे। परंतु परीक्षा तिथं सुरू होते की कोणत्या घरात जन्म घेतला आणि त्याच्यावर संस्कार कसे होतात। आता संस्कार कोण करत? निश्चितपणे आई करते, वडील करते, भाऊ करतो, बहीण करतो, आत्या करते, काका करते, मामा करतात सगळे, पण यासोबतच त्याच्या आजूबाजूला राहणारे शेजारी देखील करतात। यासोबतच आजूबाजूला जो समाज आहे तो समाज संस्कार करतो। तुम्ही प्राथमिक शाळेत जातात, तुम्ही बघा तुमच्या तुम्ही फर्स्ट स्टँडर्डला गेलात, फर्स्ट टू नाइन्थ स्टँडर्ड पर्यंत तुम्हाला जे तुमच्या गुरुजनांनी शिकवलेलं असेल ते तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल। आणि पुढे मग हायर एज्युकेशन मधलं काय जे शिकतात ते कदाचित तुमच्या प्रोफेशनल करिअरच्या मानाने योग्य असतं, परंतु संस्कार हे प्राथमिक शाळेतच होतात असं मला वाटतं। प्राथमिक शाळा आणि हे बाकीचे जे फॅक्टर्स आहे हे जे संस्कार करतात त्यातून ते व्यक्तिमत्व बनतं। आता तिथं जर तुमच्या आईच्या जवळ एखादा आयएएस ऑफिसर झाला असेल आणि तुम्हाला समजलं हा आयएएस ऑफिसर आहे, हा आयपीएस ऑफिसर आहे, तर तुमच्या मनात कुठेतरी निर्माण होतं की मी सुद्धा बनावं। तुमच्या आजूबाजूला एखादा इंडस्ट्रियलिस्ट असेल, तुम्हाला वाटतं मी इंडस्ट्रियलिस्ट बनावं। तुमच्या आजूबाजूला असेल एखादा चांगला शिक्षक असेल, शिक्षक व्हावं, कारण आपण लहानपणी म्हणतो तू मोठापणी येऊन काय होणार, मी शिक्षक होणार का, आपल्याला ते शिक्षक आदर्श वाटत असतं। मी पायलट होणार, कधी कधी आकाशातून जीव विमान उडत जातं म्हणून तुम्हाला वाटतं पायलट, तर हे सगळे संस्कार आहेत। संस्कारामुळे तुमचा माइंडसेट बनत असतो आणि हा माइंडसेट बनवण्यासाठी प्राथमिक शाळेतले गुरुवर्य तुमचे जे असतात ते फार महत्वाचे असतात। तुमच्या सर्वांमध्ये जेवढा फरक असेल तो फरक फक्त संस्काराचा आहे, बाकी काहीही फरक नाही। सगळेजण इंजिनियरिंगचे स्टुडंट्स आहेत पण प्रत्येकाची वागण्याची बोलण्याची पद्धत वेगळी असते, समजून घेण्याची पद्धत वेगळी असते, हा थोडासा संस्काराचा परिणाम। मग आता एक उदाहरण देतो, माझ्याकडे 1990 ला एक व्ही एन जकाळे नावाचे पीएसआय होते, पाहिलं एकदम नवा यंग होता, मी माझा पहिला चार्ज होता आणि त्या जटाळे, पण त्याला एक आम्ही इन्चार्ज करून टाकला पोलीस स्टेशनचा, आणि त्याला रॉ होता, रॉ म्हणजे त्याला बाकी काही समजत नव्हतं, त्याला ज्या ज्या गोष्टी सांगायच्या त्या त्या गोष्टी तो आत्मसात करायचा आणि त्या गोष्टी तो व्यवस्थित फॉलो देखील करायचा। वर्ष दीड वर्षामध्ये त्याचं नाव एवढं झालं त्या 2-3 गाव 4 तालुक्यामध्ये की विचारायची सोय नाही। आता तो 10 वर्षानंतर मला भेटला, नंतर तो डीवायएसपी वगैरे झाला, आता ऍडिशनल आता रिटायर होत असेल कदाचित। तर सांगायचं एवढं की त्या व्हीएन जकाळ्याने आपलं व्यक्तिमत्व बदलवलं आणि हे तुम्हा सगळ्यांना शक्य आहे, कारण तुम्ही अजून वयाने खूप लहान आहात। काय करायचं मग त्याचं? सगळ्यात पहिले, आणि मी वेळोवेळी तुम्हाला हा प्रश्न आता विचारत जाईल, सगळ्यात पहिले महत्वाचं आपलं वाचन। तुम्ही 10वी 12वी पास झाल्यात, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली, पण माझा साधा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये इंजिनिअरिंग सोडून एक 15 मिनिटं तरी दुसरं काही वाचतात का? नसेल वाचत तर वाचा, जोपर्यंत तुम्ही वाचणार नाही तोपर्यंत तुमची बौद्धिक उंची वाढू शकत नाही। वाचल्यानंतर तुम्ही जे वाचतात त्याच्यातल्या इम्पॉर्टंट नोट्स एखादी डायरी करून ठेवा आणि त्याच्यावर डेट आणि ते काय तुम्हाला तुमच्या मनाला भावलं ते लिहून टाका, काय जे भावलेलं असेल ते। मी तुम्हाला हे मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला ज्या बसलेलो होतो देत होतो, एखादा निबंध लिहायला सांगितला तर निबंधामध्ये मी 10-20 वाक्प्रचार लिहायचे, 10-20 चांगले कोटेशन्स लिहायचे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल मला 100 पैकी 85-88 मार्क्स पडले त्याच्यावर। वाक्प्रचार लिहा पण त्याला जे मिळतं जुळतं, नाही तर भलताच वाक्प्रचार लिहिला आणि लिहायचा असेल तर तसं नाही चालत, कारण ते तपासणारे सुद्धा व्यवस्थित तपासता। म्हणी लिहा तुम्ही, कोटेशन्स महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय म्हणलं, विवेकानंदांनी काय म्हणलं, कोणत्या वेळेस काय म्हणलं, डॉक्टर आंबेडकरांनी काय म्हणलं,
अब्दुल कलाम यांनी काय म्हणलं, याचे 4-5-10-20 कोटेशन चांगले करून ठेवा, ते द्या, बघा तुमचा किती फरक पडतो या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला. तिसरी म्हणजे तुम्ही जे वाचाल त्याचा अभ्यास करा, छोटे छोटे कोटेशन लिहून घ्या, त्याचं चिंतन करा. चिंतन करा म्हणजे मी तुम्हाला सांगणार तुम्ही असं वागा तसं वागा तसं वागा असं जग बदलत नाही. आपल्याला पर्पजफुली आपल्या जग आपल्यामध्ये त्या हॅबिट्स इन्कल्केट करा लागतात, त्या सवयी इन्कल्केट करा लागतील, आपल्याला बदलावं लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही हेतुपुरस्सर हा बदल आणण्याचा प्रयत्न करता, चांगला बदल आणण्याचा प्रयत्न करता, तो निश्चितपणे 2, 4, 8, 15 दिवसामध्ये तो आपल्यामध्ये चेंज दिसू शकतो. साधं सांगतो ना, हेअरस्टाईल असते. मी मध्यंतरी एक कुठं चाललो होतो, एकाने एवढंच ठेवलं होतं, बाकीचं छाट छाटलं होतं. मी त्याला सहज म्हणला, तू क्या पेले गे भाई, तो मान हसला, त्याला बरं वाटलं, असा हात फिरवला. दुसरीकडे कुठेतरी चाललो होतो, ते ऍटोमध्ये का कोणत्या कारमध्ये, तो कारमध्ये असं असं करत होता संपूर्ण. म्हणलं कोण देख रहा भैया तुझे, नाही मी देखतो जरा काय साधित. म्हणजे आपण आपल्या हेअरस्टाईल बद्दल सजग आहोत का, कोणी असतं, आपण चांगलं दिसावं आपली प्रत्येकाची इच्छा असते. तसंच चांगल्या गोष्टीचं इन्कल्केट करण्याचा प्रयत्न केला, इनब्रेक करण्याचा प्रयत्न केला, तर आपण त्या आत्मसात निश्चितपणे करू शकतो. स्वतःचे विचार परिपक्व करणे, आता यांच्या इंटरव्ह्यूमध्ये जे विचारतात, आमच्या इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, तुमच्या समोर ते एक बॉल टाकून देतात आणि बॉल टाकल्यानंतर त्याच्यावर तुमचं तुम्ही कशा प्रकारे विचार करतात हे बघतात. कोणी निगेटिव्ह विचार करू शकतो, कोणी पॉझिटिव्ह करू शकतो. निगेटिव्ह तर का, पॉझिटिव्ह तर का, कन्व्हिन्स करावं लागतं. जर तुमचं वाचन चांगलं असेल, चिंतन चांगलं असेल, अभ्यास चांगला असेल, तर तुमचे विचार परिपक्व होतात. आणि विचार परिपक्व जर झाले तर तुम्ही समोरच्या कोणत्याही व्यक्तीस आपलं म्हणणं कन्व्हिन्स करू शकता. अर्धवट ज्ञानावर किंवा अर्धवट ऐकलेल्या ज्ञानावर तुम्ही कन्व्हिन्स करू शकत नाही. कमी बोला, जास्त वाचा. आता वाचायचं काय, तुम्ही तुमच्या या वयामध्ये काय वाचायचं, काय वाचत असाल तुम्ही? अर्नाळकर वाचतात का कोणी? अर्नाळकर नाव ऐकलं, झुंजार नाव ऐकलं, डिटेक्टिव्ह काय ऐकलं? तुम्ही नेटफ्लिक्स बघत असाल. आजचा जमाना नेटफ्लिक्स आहे ना. आणि तुम्ही सगळं लिहितात ते तुमच्या एक्झामला तुम्ही हातानेच लिहितात ना, पण स्टडी तुम्ही लॅपटॉपवर करतात. किती स्टुडंट्स असे आहेत की एक्झामला जायच्या पूर्वी स्वतःच्या हाताने आपल्या नोट्स काढतात? अरे तुम्ही कधीतरी ही पद्धत करा. म्हणजे ही जुनी पद्धत आहे, ही जुनी खराब होती असं नाही म्हणत, जुनी पद्धत खूप आहे. तुम्ही ज्या नोट्स काढतात ना स्वतःच्या हस्ताक्षरात काढा. त्या हस्ताक्षरात काढलेल्या नोट्स, एकदा काढलेल्या नोट्स आणि एकदा वाचलेल्या नोट्स तुम्ही जन्मभर तुमच्या लक्षात राहतात. लॅपटॉपवर टाईप केलेलं तुमच्या डोक्यात येत नाही. लिहिताना माणूस विचार करतोय, ह्युमन कॉम्प्युटर तोच असतो, तो बरोबर विचार करून लिहितो, शब्दाला शब्द छान जुळवतो, कवी कशी कविता करतो. तर ते आपल्याला हाताने लिहिण्याची थोडीशी सवय करावी लागेल. आता हाताने लिहिताना परत तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये निबंध लिहावे लागतात. यूपीएससी मध्ये एसेज आहेत मोठे, पत्रलेखन, आजकाल पत्रलेखन तर आपण विसरलो, पण गव्हर्नमेंटमध्ये अजूनही डीओ लेटर्स आहेत, आम्ही लेटर्स लिहितो. पण ते लेटर्स पत्रलेखन म्हणजे काय, प्रेम पत्र नाहीये ते. कमी शब्दात कमी वेळात योग्य तो मजकूर लिहिणं, दॅट इज अ पत्रलेखन. जुन्या काळामध्ये लेखक लिहायचे, एखादा प्रियकर प्रेयसीला सुद्धा पत्र लिहायचं. प्रेयसी प्रियकर आम्ही केलेच, कारण त्यावेळेस कॉम्प्युटर व्हॉट्सअप वगैरे काही नव्हतं. मी माझ्या बायकोला माझे पत्र असे लिहायचे, तिचे 2-4 पानांचे पत्र, आणि ते वाचताना मजा वाटायची. ते पत्र अजून 20 वर्षानंतर आम्ही, सॉरी 30-31 वर्षानंतर जपून ठेवले. तुमच्याकडे का तुम्ही काय जपून ठेवणार? व्हॉट्सअप काही प्रॅक्टिकली एकदम पॉसिबल होणारी गोष्ट नाही, तुम्ही दररोज पत्र पाठवू शकणार नाही. पण ज्या गोष्टी शिकायच्या त्यात शिका. निबंध लिहिण्यामध्ये सुद्धा 200 शब्दामध्ये एक सब्जेक्ट नमूद करणं हे आपण काय शिकतो, आणि हे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला पाहिजे. बरोबर ते निबंधाचे पुस्तकं आणले किंवा काही आणले, अरे ते त्यांनी डोकं लावलंय. आता इथं आपल्या पुणे शहरामध्ये
अशी यात्राच भरली आहे. आले गेले की ते क्लासला लावतात. कोणते क्लास? त्या क्लासवाले काय तुम्हाला ऑफिसर बनवणार चांगलेच? एखाद दोन सिलेक्टही होत असतील. मुलं तेच सिलेक्ट होतात जे सेल्फ स्टडीवर तयार होतात. तुम्ही कोणत्याही दिला म्हणजे क्लासेसमुळे कोणी सिलेक्ट होणार नाही. सेल्फ स्टडी, सेल्फ स्टडीमुळे कॉन्फिडन्स वाटतो वाढतो. सेल्फ स्टडीमुळे ते योग्य म्हणजे टाइम मॅनेजमेंट हा सुद्धा एक फार मोठा सगळं येत असतं. पण त्या 120 मिनिटात किंवा त्या जो काही वेळ असेल त्या वेळेच्या आत तुम्हाला ते प्रश्नांची उत्तर द्यायला IIT वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सर. तुम्ही कदाचित केलेलं असेल. तर याच्या पाठीमागे वाचन चांगलं असलं पाहिजे. तर वाचनामध्ये काय वाचायचं मी तुम्हाला ते सांगत होतो. तुम्ही इंजिनिअरिंग स्टुडंट आहे तुम्ही म्हणाल आम्ही काय करायचं. पण कधी एक महाराष्ट्रीयन म्हणून विचार करा. कधी वाचून बघा तुम्हाला व्यक्तिमत्व कसे बनलेले आणि ते व्यक्तिमत्व कसे बनलेले हे तुम्हाला आत्मचरित्रावरून दिसते. इतक्या लोकांचे चांगले आत्मचरित्र विशेषतः मराठी लोकांचे घ्या. तुम्ही शून्य होते ते लहान असताना पण त्यांचं आयुष्य कुठं आहे. आपले रघुनाथ माशेलकर ओळखतात ना, नाव ऐकलेलं असेल. अब्दुल कलाम असे तर आत्मचरित्र वाचा. त्याच्यानंतर पु ल देशपांडे मराठीतच वाचत झालं तर खूप चांगले. वाचा, आपली भाषा श्रीमंत होईल, आपले विचार श्रीमंत होईल आणि ते विचार तुम्ही शब्द रूपामध्ये व्यक्त करू शकाल. आत्तापासून आता तुम्हाला तुम्ही इतक्या वेळचं मला ऐकताय. पटो न पटो तुम्ही मला ऐकतातच ना. आय वुड से यू आर क्वाईट रिसेप्टिव्ह. पण हा रिसेप्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये हा गुण असणं फार महत्वाचं आहे की आपल्याकडे खूप लोक येतात कंप्लेंट घेऊन जर काहीतरी काम असतात आणि आपण रिसेप्टिव्ह म्हणजे शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकतो, ॲनालिसिस करतो आणि लगेच मग त्याच्यावर काहीतरी एक उपाय करतो. दॅट पेशंट हिअरिंग रिसेप्टिव्ह इट इज ऑल्सो व्हेरी गुड क्वालिटी. आणि ती क्वालिटी आपण डेव्हलप केली पाहिजे. कोणी जर असं वाटत असेल तर थोडंसं साधा उपाय करायचा. असं वाटत असेल एखाद्याला की मी नाही, मी रिसेप्टिव्ह नाही आहे, तर फक्त डीप ब्रीदिंगची सवय लावायची. श्वास मोठ्याने घ्यायचा, पोटात घ्यायचा, हळूच सोडून द्यायचा. 2-3 केलं रिसेप्टिव्ह होत राहतो, शांतपणे ऐकतो. कधी कधी तुमच्या कॉलेजमध्ये जे लेक्चर चालतात त्या लेक्चर कोणाचा जर आवडत नसेल आणि वेळ तर संपत नसेल तर जोरजोराने ब्रीदिंग घेणं सुरू करा. त्यांना सुद्धा समजून जाईल आणि मलाही समजेल. हे अभ्यास, वाचन, लिखाण, नोटिंग्स हे तुम्हाला तुमचं मत निर्भीडपणे व्यक्त करण्याची ताकद देते. तुम्हाला तुमच्यातली ॲबिलिटी कळवते. हे लहान लहान आहे आणि हे 15 दिवसात किंवा इंटरव्ह्यूला जायचं मी आता महिन्याभरात तयार करतो नाही. हे व्यक्तिमत्व असतं, स्लो प्रोसेस असते, हळूहळू होते. त्याच्यामुळे तुम्हाला वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष यायला लागतात. आणि ज्यावेळेस असं वाटतं की आपले विचार व्यक्त करायला एखादी आपल्याला व्यक्ती मिळत असेल तर आपल्या मित्राला करा. मित्र हा एक चांगला क्रिटिक देखील आहे. त्याला समजेल आणि त्याला आपल्याला करा त्याचा. पण क्रिटिक जरी असला अनावश्यकरित्या आपल्याला त्याची क्रिटिसिझम करायचं नाही. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणा, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणा. जिथं सुधारायचं ते सुधारणं आवश्यक आहे. अजून एक फार महत्त्वाचा एक पॉईंट आहे की सहसा महाराष्ट्रीयन मुलांमध्ये एक इन्फेरिटी कॉम्प्लेक्स असतो. हा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स कदाचित कधी इंग्लिश बोलणं येत नाही म्हणून असेल. हे इंग्लिश बोलणं वगैरे काय 2-3 महिने लागतात. मी तुम्हाला सोपं सांगतो इंग्लिश म्हणजे असं वाटत असेल कोणाला की आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. सोपा उपाय, इंग्लिश मूवीज पाहणं सुरू काय. इंग्लिश मूवीज मध्ये काय होईल, पहिल्यांदा समजणार नाही पण तीच मूवी दुसऱ्यांदा पाहिली थोडं थोडं समजेल, तीच मूवी तिसऱ्यांदा पाहिली अजून जास्त समजेल. अशा 5-7 मूवीज पाहिल्या तुम्हाला आनंद येणं सुरू होईल आणि आनंद सुरू झाला की आपोआप ते इंग्लिश आपल्याला समजायला लागतं. एक किंवा विथ टायटल, पण विथ टायटल नेहमीसाठी पाहायचं नाही. नेहमीसाठी पाहिलं तर आपण कधीच इंग्लिश आपल्याला बोलता येणार नाही. आणि मग स्वतः स्वतःशी बोलणं सुरू करा, इंग्लिश गाणे म्हणणं सुरू करा, आपल्या मित्राला म्हणून दाखवा, त्याला बोर होऊ द्या, आपणही बोर होऊ काय प्रॉब्लेम नाही. पण इंग्लिशचा कॉन्फिडन्स असायला. आणि या जगातील अशा व्यक्ती निश्चितपणे असतील की ते ग्रॅमॅटिकली 100% करेक्ट नेहमी बोलत असतील. पण अशा कित्येक मी तुम्हाला फॉरेन कंट्रीजमधले लोक दाखवतो
त्याला जरा ग्रॅमॅटिकल काही कळत नाही पण धड धड धडधड काहीतरी बोलत असतात. लँग्वेज इट इज जस्ट अ कम्युनिकेशन हे आहे. फक्त इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला शांतपणे बोलावं लागतं तेवढंच. पण जर ही सवय इन्कल्केट करायची असेल तर इंग्लिश मूवीज तुम्ही हे करा. आणि दुसरं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स बद्दल मी बोलत होतो की मला कपडे वगैरे हे फार साध्या गोष्टी. याच्यासाठी ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्यांचे जरा त्यांना जाऊन भेटा. या सर्व्हिसेसमध्ये महत्वाचं असतं कलर कॉम्बिनेशन. तुम्ही किती हजार रुपयाचा शर्ट घातला किती हजार रुपयाची पॅन्ट घातली महत्वाचं नाही. नीट नेटकं असावं. दुपारच्या वेळेस कोणता कलर चांगला राहतो, सकाळच्या वेळेस कोणता राहतो किंवा संध्याकाळच्या वेळेस कोणता राहतो. दोन्हीमध्ये शर्ट लाईट असावा, पॅन्ट डार्क असावी. अशा शर्ट कधीही डार्क असू नये अशा प्रकारचं आपल्याला कलर कॉम्बिनेशन ठेवावं लागतं. तर ते हे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स मध्ये कधी कधी आपल्याला वाटतं शूज साधा असला तरी हरकत नाही, कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे. काही इंटरव्ह्यूचे आपण व्हिडिओ फिल्म्स पाहायला पाहिजे. याच्यामध्ये आपण ग्रामीण भागातून आलोय, आपल्याला मास्क कमी पडले असतील जास्त पडले असतील जाऊ द्याने कशाला विचारायचं. हा सगळी इन्फेरिट. मी महाराष्ट्रात होतो, महाराष्ट्रातले किती स्टुडंट्स आहे, अरे हा तर किती इंग्लिश बोलतो, तो आय एम केलेला आहे, तो आय आय टी केलेला आहे. नाही, दिस इज ऑल आपल्या मनाचे असतात. तुमचं हे जे लिहिलेलं असतं ना ते कोणी घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्या बिंदास राहायचं. फक्त बिंदास राहताना आपल्या स्वभावामध्ये ॲरोगन्स नसावा, पोलाइटनेस असावा असावा. आणि पोलाइटनेस सुद्धा इतका नसावा की एक पूर्ण स्पायनल कॉर्ड गेलेला असावा. हा तेवढाच पोलाइटनेस. जो पोलाइटनेस नॅचरल, फार जास्त अननॅचरल आपण आपली बॉडी लँग्वेज सुद्धा ठेवतो. आणि जसं इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आहे तसं सुपरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे मला जसं मी मगाशी म्हणत होतो बँकेच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी खूप विचारलं, खूप सांगितलं मी दॅट इज म्हणजे आता मी आत्ता विचारतो थोडा सुपरिटी कॉम्प्लेक्स होता. तसं नाही, आता तुम्हाला जेवढं माहिती ते पोलाइटली सांगा, जे नाही माहिती नाही म्हणून सांगा. पण सुपरिटी मला सगळंच माहिती आणि मी आज होणारच असं काही दुसऱ्यांच्या समोर दिसलं नाही पाहिजे. आपली बॉडी लँग्वेज देखील अशी असली नाही पाहिजे. आपला कॉन्फिडन्स, आपली ॲबिलिटी हे शब्दातून पेनामधून व्यक्त झाली पाहिजे, तुमच्या विचारामधून व्यक्त झाली पाहिजे, तुमच्या बॉडी लँग्वेजमधून झाली पाहिजे. परंतु अनावश्यक जास्त त्याच्यामध्ये एक्झॅगरेशन असू नये. मला तुम्हाला अजून एक छोटं सांगावं लागतं वाटतं, न्यूजपेपर रिडिंग. आता माझ्या प्रोफेशनप्रमाणे मी दररोज 8-10 न्यूजपेपर वाचतो. मी आता काय करतो, मला जेवढ्या पाहिजे तेवढ्या न्यूज. पण तुमच्या आजच्या काळामध्ये कोणत्याही चांगल्या न्यूजपेपर, उदाहरणार्थ महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता किंवा तिसरा तुम्हाला टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन, याचं तिसरं पान, 1, 2, 3, 4 पाचवं पान काढायचं. पाचव्या पानावर काही एडिटोरियल्स वगैरे असतात, ते हमखास तुम्ही वाचा. एकदा रेकाळ वाटेल, दुसऱ्यांदा वाटेल, तिसऱ्यांदा वाटेल, पण चौथ्यांदा त्या सब्जेक्टवर तुमची कमांड येईल. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो. मी आता आपण डिस्क्लोज केलं नाही पण मी मुद्दाम पर्पजफुली करतोय. माझा मुलगा आर्मीमध्ये कॅप्टन आहे. आफ्टर ग्रॅज्युएशन ही जॉईन आर्मी आणि SSB थ्रू, म्हणजे जसे CDS कंबाईंड डिफेन्स सर्व्हिस एक्झामिनेशन द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला SSB. इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट, म्हणजे UPSC वगैरे जे इंटरव्ह्यू तरी काही नसतील पण SSB त्यांचं खरं. म्हणजे त्यांना जसे पाहिजे आर्मी ऑफिसर तसेच घेतील ते बाकीच्यांना. म्हणजे जवळपास 1500 कॅन्डिडेट्स ते ह्याला बोलावतात इंटरव्ह्यूला आणि अक्षरशः 15-17 जण घेतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि तुम्ही कोणाला विचारणार म्हणून हे, आणि त्यांना जसं क्वालिटी पाहिजे तशीच घेतात, बिलकुल टन 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 वाजून घेतात. तर या माझ्या मुलाला SSB इंटरव्ह्यूमध्ये जिओ पॉलिटिक्सबद्दल विचारलं. मला हे त्याने सांगितलं, तो सिलेक्ट झाला त्याच दिवशी. तर तो म्हणे जिओ पॉलिटिक्सचे त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. बाबा मला हे सगळं माहिती होतं पण मी त्यांना फक्त 3 शब्दात उत्तर दिलं, जास्त दिलेलं नाही. मी त्याला विचारलं होतं, त्याने ते जिओ पॉलिटिक्स मला रशियनबद्दल काही हे सांगितलं त्यांनी. म्हणजे जास्त हे सांगितलेलं असतं त्यांना माहिती होतं आणि माझं, मी जे काही सांगणार होतं माझं परसेप्शन होतं, पण ॲक्च्युअल काय होतं ते त्यांना माहिती असेल म्हणून मी जास्त येणार. मी तुम्हाला हे शेअर यासाठी करू इच्छितो की न्यूजपेपरमधून तुमचे स्वतःचे मत बनतात. आणि विशेषतः या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसमध्ये ज्यावेळेस तुम्ही एकदम टॉप रँक ऑफिसर्स होता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक डिसिजन एक तोलून मापून घ्यावं लागतं. आणि या सोसायटीसाठी
ते डिसिजन फार महत्वाचं असतं. तर तुमचे विचार जर परिपक्व असतील, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहत असाल तर योग्य डिसिजन घेऊ शकतात. आणि हे इव्हॅल्युएट तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये होतं. आणि ते इंटरव्ह्यूला तयारी ती 8-15 दिवसात कॉस्मेटिक तयारी करण्यापेक्षा कृपया दररोज ह्या पेपरचे 5वं 6वं पान कदाचित तिचे पेपर कटिंग जर काढता आले तर काढा, व्हॉट्सअप मध्ये टाकता आले टाका, एक फोल्डर बनवून टाक, सॉरी तुमच्या मोबाईलवर त्याचे फोटो घ्या, फोल्डर बनवून ठेवा, वाचत चला. कधी बस मध्ये जाताना, कॅन्टीन मध्ये बसलेला, मेस मध्ये बसले असताना वेळ न दवडता आणि ते आपलं कॉम्प्युटर जे हे आहे ते बरोबर पिकअप करून येतं आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. एखाद्या गोष्टीकडे कशा दृष्टीने आपण पाहायला पाहिजे, परसेप्शन, ते तुम्हाला आपोआप त्याच्यातून येतात. जे काही मी माझ्या आयुष्यात शिकलोय, 2-3 बाबी फार महत्वाच्या. एक तर हार्डवर्क. आम्ही एक्झाम देत असताना सुद्धा कित्येक वेळेस मला 10-10, 12-12 तास एक सिटिंग द्यायची आणि ती जिद्द आपोआप निर्माण होते. कशी होते मला माहित नाही, पण ती हार्डवर्क. आता ते हार्डवर्क जे असतं, म्हणजे मगाशी मी तुम्हाला नोटिंग काढायला सांगितलं, आता पेपर कटिंग काढायला सांगितलं, असं वेगवेगळ्या तुमच्या डायरीमध्ये काही तुम्ही कोटेशन्स लिहिले, हे सगळं करत असताना तुम्ही फिजिकली सुद्धा तेवढे परफेक्ट असले पाहिजे. कारण फिजिकली तुम्ही जर असलात नसलात तर तुम्ही करू शकणार नाही. तर त्याच्यासाठी एक नियमित व्यायाम, की एक्झाम असो अथवा नसो, 10 मिनिटं पळून येणं, अर्धा तास चालणं, 10-20 वेळा डीप ब्रीदिंग काढणं किंवा कपाल भाती करणं, हे सगळे प्रकार रिज्युविनेट करतात माणसाला आणि हार्डवर्क करायला आपल्याला ताकद देतात. तर या एक माफक मॉडरेट एक्सरसाइज कोणत्याही प्रकारचे असो ते करा, प्लस हार्डवर्क. तिसरं, काही असं आवश्यक नाही की तुम्ही या सर्व्हिसला जाल, तुम्ही कदाचित इंडस्ट्रियलिस्ट व्हाल, तुम्ही कदाचित कॉर्पोरेट सेक्टरला सुद्धा चांगलं काम कराल, किंवा कदाचित तुम्ही टीचिंग ही इट इज वन ऑफ द बेस्ट प्रोफेशन, ह्याच्यामध्ये येऊ शकाल. आणि ह्याच्यामध्ये आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये एथिक्स फार महत्वाचे, व्हॅल्यूज फार महत्वाचे. तुम्ही जर एथिक्स आणि व्हॅल्यूज आणि प्लस या गोष्टींकडे, म्हणजे जग कुठे चाललंय, इतर लोक काय करतात वगैरे वगैरे पेक्षा, आज आपल्या भारतामध्ये समाज व्यवस्थेमध्ये जो काही ऱ्हास होतोय, वर्तमानपत्र तुम्ही वाचताय, त्याचं कारणच आहे की एथिक्स आणि जी आपली जुन्या संस्कृतीमधले जी मूल्य होते त्या सर्व मूल्यांना कालबाह्य ठरवून ते फेकून देतात आणि आपलं नवच काहीतरी वेगळा रस्ता काढतात. दॅट इज नॉट गुड. काळानुपरत्वे मूल्यांमध्ये आणि एथिक्समध्ये थोडाफार चेंज होत असतो. पण उदाहरणार्थ, मी नेहमी तुमच्याशी तसंच वर्तन केलं पाहिजे की तुम्ही एखादं गैरवर्तन केलं, मला ते आवडलं नाही आणि मला वाटतं की तुम्ही असं वागलं पाहिजे, जी माझी इच्छा असते तसंच मी तुमच्याशी देखील वर्तन केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये किती काळ गेला तर काही बदल होणार नाहीये. निसर्गाचा एक नियम आहे, लिव्ह अँड लेट लिव्ह. पण हळूहळू याचं थोडस विपरीत होत जात आहे. तिसरा भाग अशी, मी तुम्हाला ग्रीडीनेसचं सांगितलं होतं, आवश्यकतेपेक्षा जास्त संपत्ती गोळा करण्याची काही आवश्यकता नाहीये, कायदेशीर मार्गाने तुम्हाला मिळते. पण त्याच्यापेक्षा जास्त भूक जर वाढली तर बेकायदेशीर मार्ग तुम्हाला अवलंबावे लागतात. अगेन, इट इज अ पार्ट ऑफ अवर एथिक्स. हार्डवर्क, एथिक्स, मॉडरेट एक्सरसाइज हे अतिशय आवश्यक आहे. जर फिजिकल फिटनेस नसेल तर तुम्ही हार्डवर्क करू शकत नाही. अँड नॉट ओनली दिस, फक्त आता तुमची इंजिनिअरिंगसाठीच नाही, बट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशन मध्ये सुद्धा तुम्हाला याची आवश्यक आहे. सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम, मगाशी मी तुम्हाला काही उदाहरणं दिले. कॉन्फिडन्सला पाहिजे, ओव्हर कॉन्फिडन्स असू नये. कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये फार थीन लाईन आहे. आपल्याला जे माहिती ते बरोबर आहे करा. एक उदाहरण देतो. एक प्रसंग झाला माझ्या आयुष्यामध्ये, आम्ही एका कॉन्फरन्सला बसलो होतो आणि एक ओरेटर होते, त्यांनी एक मत व्यक्त केलं. आता ते मत व्यक्त केलं ते मला पटलं नाही. आता पटलं नाही तर मी थोडीशी माझी, म्हणजे तेवढ्या कॉन्फरन्समध्ये माझी मान हलली आणि त्या ओरेटरला थोडासा राग आला. तर मला त्यांनी ओळखीचेच होते, मला म्हणजे, तर मी म्हटलं, सर, ॲज पर माय नॉलेज
so and so such and such things are available in that book and so and so is written. You please call that book. मग त्यांनी पुस्तक आणि फॉर्च्युनेटली माझ्या सुदैवाने मी जे सांगत होतो तेच दिलं. पण त्या दिवशी मी सुद्धा थोडासा इकडे तो ओरेटर सुद्धा अतिशय हुशार व्यक्ती होती. म्हणलं आपण असं करायला नको होतं जरी माझ्यातला कॉन्फिडन्स आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स असू नये थोडक्यात असे. आणि कधी कधी तुमच्या युपीएससी मध्ये तर निगेटिव्ह सिस्टीम आहे. तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये दोन चार क्वेश्चन जर असे तसे सॉल्व्ह केले तर तुम्ही खाली येऊ शकता. जे वेन यू आर कॉन्फिडंट गो अँड स्ट्राईक, बिलकुल जाऊन त्याला फाईट करा. इफ यू आर नॉट कॉन्फिडंट प्लीज कीप क्वाइट. अजून एक फार महत्वाचं आता तुम्ही सगळे इंजिनियर्स मला फार म्हणजे सीओईपी मधल्या स्टुडंट बद्दल खूप प्रेम वाटतं. खूप स्टुडंट चांगल्या चांगल्या पोस्टवर त्यांचं वाचन ते असा काही वेगळा विचार करतात. ते तुमच्या एका तुमच्याच महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने इतका चांगला एक थेसिस पेपर लिहिलेला आहे त्यांनी काही माझ्याकडे ती माहिती सुद्धा मागवली होती. माझं एक सांगणं आहे की तुम्ही यू आर नॉट अ ऑर्डिनरी पर्सन लाईक मी. मी तरी कॉमर्सला गेलो होतो. तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात. तुमच्यामध्ये स्ट्रॅटेजिक थिंकिंग असली पाहिजे. स्ट्रॅटेजिक थिंकिंग म्हणजे हटके सोचना. एखाद्या गोष्टीकडे म्हणजे ही बाटली फक्त इथं बाटली नुसती ठेवली असं नाही बाबा, त्याच्यातला दुसरा काही विचार करता येतो का. एक साधा उदाहरण दिलं मी तुम्हाला. तर दॅट स्ट्रॅटेजिक थिंकिंग पॉवर जर तुमच्याकडे असेल मग तुम्ही तुम्हाला एक रेसचे घोडे असाल. तुम्ही पहिले काही वर्ष काही महिने तुम्ही स्लो असाल पण ज्यावेळेस रेस मध्ये व्हाल तुम्ही सगळ्यांच्या पुढे निघून जाल. तर दुनियामे अगर जिना है बिलकुल सन्मानाने तो रेस के घोडे बनव, बाकी ते टांग्याचे घोडे बनू नका. त्या आयुष्यभर कष्टच करावे लागतील तुम्हाला. अंडरस्टूड? रेस का घोडा बनव पण त्या रेस का घोड्यासाठी स्ट्रॅटेजिक थिंकिंगच पाहिजे. कोणती गोष्ट वेगळ्या पद्धतीने पाहण्याची कुवत तुमच्याकडे असली पाहिजे. परिस्थितीवर मात करण्याची, मी ते पहिले सांगितलं तुम्हाला. तुमचं परिस्थितीवर मात जे आहे अडचणी आहे बॅड पॅच प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येतातच पण त्याच्यावर ओव्हरकम करण्याची आपली एक इच्छा शक्ती पाहिजे आणि असते. खूप लोक हे जेवढे तुमचे सोशल रिफॉर्मर्स किंवा मोठमोठ्या व्यक्ती वाटतात मग तुम्ही लोकमान्य टिळक या मी महाराष्ट्रातलेच उदाहरण देतो बाहेरचे नाहीच. तुम्ही तो पिक्चर पाहिला आपला पंजाबमधले ते मार्टर का त्याचं नाव आहे स्वातंत्र्य युद्धामध्ये ज्यांना फाशी मिळाली होती भगतसिंग. काय होतं त्या माणसाकडे? काहीच नव्हतं. फक्त देशासाठी स्ट्रॅटेजिक थिंकिंग. बॉम्ब टाकले कोणाला इजा करायची नाहीये पण सगळ्या जगाचं लक्ष वेधून घ्यायचंय. पूर्ण भारतामध्ये त्या पूर्ण जेलमध्ये त्याने भूक हडताळ करून टाकला होता. का तर तिथं त्यांनी त्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. कारण ते कोणते क्रिमिनल्स नव्हते, पॉलिटिकल म्हणजे स्वातंत्र्य योद्धे होते. ते ही ताकद कशी काय निर्माण झाली परिस्थितीवर मात करायची. त्यावेळेसचा काळ तर तुम्ही महात्मा गांधींचं वाचा, भगतसिंगांचं खूप चांगले पुस्तकं आलेले आहेत. काय त्यांनी कठीण परिस्थितीमध्ये मात केली. आपलं आयुष्य तर काहीच नाही. हे पैसे बिसे आजची काळ भारत एवढा श्रीमंत आहे आणि भारतामधले लोक इतके चांगले आहेत श्रीमंत आहेत की तुम्हाला असं वाटत असेल की मला कोणी सपोर्ट करणार पाहिजे. तुम्ही फक्त जाऊन म्हणण्याचे आणि त्या व्यक्तीमध्ये जर ताकद नसेल तर दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या संस्थेला सांगेल आणि तुम्हाला तो सपोर्ट करेल. परिस्थितीवर मात करा. माझी आई आजारी, माझे वडील असे आहेत, माझे भाऊ तसा आहे, मला लग्न करायचं नाही असं करायचं, लग्न करा म्हणतात. नथिंग डुईंग. एक गोल अर्जुनासारखं एकदा निश्चित करा मग मागे वळून पाहायचं नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या तुमचं लक्ष तुम्ही प्राप्त कराल ते इतर लोक जे उन्हामध्ये आहेत त्यांना सावलीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मी आणि माझी बायको माझे दोन मुलं आणि माझी फॅमिली एवढ्या पुरता विचार करा कारण देश तुमचा आहे. हे नेहमी म्हणून मी नेहमी सांगतो की परिस्थितीवर मात करण्याची फक्त जिद्द असली आपण काहीही करू शकतो. तुम्ही जे काही आयुष्यात कराल यू स्टार्ट एन्जॉयिंग. जर तुम्ही एन्जॉय केलं नाही तर तुम्ही ते त्याच्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकणार नाही. आणि ज्याच्यात तुम्ही एन्जॉय करत नाहीये ते तुम्ही काम मुळीच करू नका. स्वतः म्हणजे आपण म्हणतो ना की काही सेलिब्रिटीज आणतो आपण, ते काहीतरी भाषण देतात, काय आवाज होतो, आपण त्याच्यासोबत फोटो काढतो. अशी एखादी तरी व्यक्ती आहे का आपला मुलगा आहे का
की आज 2018 मध्ये मी तुमच्या सोबत फोटो काढतोय, पण 2038 मध्ये मी माझा फोटो मी सेलिब्रिटी बनेल. एक चित्त तयार करा, हिस्ट्री बनवा, हिस्ट्री वाचा ती फक्त ज्ञानासाठी, पण हिस्ट्री बनवणं अतिशय आवश्यक आहे. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात तुम्ही निश्चितपणे हिस्ट्री बनवू शकाल. हळूहळू ही ताकद आपल्यामध्ये निर्माण करता येईल. परत फक्त मी कॉन्क्लूड करताना तुम्हाला चार पाच बाबी सांगतो. चिकाट चिकाट वृत्ती, एक कन्सिस्टन्सी जी पाहिजे, कन्सिस्टन्सी, मॉडरेट व्यायाम, आपले आचार विचार चांगले ठेवायचे, पॉझिटिव्ह राहायचं, क्रिएटिव्ह राहायचं, आपलं कोणत्याही गोष्टीकडे पाहताना आपली दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असला पाहिजे. हा हे लक्षात राहू द्या. आपलं गोल निश्चित करा. एकदा गोल निश्चित केलं तर आजच्या काळामध्ये रस्ते आपल्याला मिळत राहतात. आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट एक टर्म आहे, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणजे व्हाईल अचीविंग दॅट गोल, ज्या रस्त्याने तुम्ही जात असतात असे कितीतरी एक्सटर्नल फॅक्टर्स असतात की त्याच्यावर तो तुमच्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत असतात, आणि अशा फॅक्टर्सवर फॅक्टर्सकडे कधी कधी दुर्लक्ष करावं लागतं, दॅट इज कॉल्ड मॅनेजमेंट. हे जे कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारे तुमचे फॅक्टर्स आहेत, काही गोष्टीकडे ओव्हरलुक करा, काही कडे सोडून द्या, पण तुमचं तुम्ही गोल प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. आणि भारत मातेने एक स्वामी विवेकानंद दिले, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नाव करा, आणि असे हजारो विवेकानंद या राष्ट्राला समर्पित करा, या राष्ट्रासाठी समर्पित भावनेने सेवा द्या, आणि जे आज लोक उन्हात आहेत त्यांना सावलीत आणण्याचा प्रयत्न करा. मी म्हात्रे तुमचं मनपूर्वक आभार मानतो. मला एक तुम्ही जे मनात वाटलं की ते तुम्हाला बोललो. नो कॉस्मेटिक, नो आर्टिफिशियल. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. गॉड ब्लेस यू. मला साडेचार वर्ष, चार साडेचार वर्ष आहेत रिटायरमेंटला, आणि मी ग्रामीण भागातूनच आलेलो आहे. ग्रामीण भागामध्ये एक वानवा अशी आहे की एक तर गाईड करायला कोणी नाही, नंबर दोन आर्थिक सुद्धा खूप, कारण मी या सर्व्हिस मध्ये असल्या कारणाने मी इतक्या लोकांना रिक्रूट केलेलं आहे, पोलीस कॉन्स्टेबल PSI म्हणून. अतिशय गरीब घरचे, म्हणजे ते येत होते तर त्यांचे आई वडील सावकाराकडून पैसे घ्यायचे आणि या पोराला रिक्रुटमेंट साठी पाठवायचे. हे तेव्हापासून माझ्या डोक्यात होते. मी पोस्ट रिटायरमेंट एक चांगली अकॅडमी काढण्याचा विचार करतोय, आणि त्या अकॅडमीमध्ये 5 ते 6 महिने त्या विद्यार्थ्याला ठेवायचं, चांगल्या पद्धतीचं जेवण, चांगल्या पद्धतीचं राहणं, चांगली लायब्ररी, चांगल्या फॅकल्टीज, तुमच्यासारखे खूप मुलांना तिथं बोलवायचं, त्यांना सांगायचं, एक चांगलं व्यक्तिमत्व बनवायचं, आणि त्या मुलांमध्ये त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे अशा विविध सेवांसाठी त्यांना सिलेक्ट करून द्यायचं. आणि जोपर्यंत सिलेक्ट होत नाही त्यांना एक एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आपण स्वतः इतर ठिकाणी उपलब्ध करून द्यायची, अशी माझं एक स्वप्न आहे, आणि मला वाटतं ते स्वप्न मी निश्चितपणे पूर्ण करणार आहे.